मित्रांनो, काही लोकांचा सगळीकडे आदर मान सन्मान केला जातो, या उलट काही लोकांना नोकरी, ऑफिस, मित्रांमध्ये, शाळा कॉलेज तर सोडाच, पण स्वतःच्या घरातही किंमत नसते। आपल्या सगळ्यांनाच कुठेतरी माहिती आहे की जिथे आपली किंमत जास्त असते तिथे आपल्याला जास्त मान सन्मान मिळतो। म्हणूनच अल्बर्ट आइन्स्टाईन सुद्धा म्हणतात, यशस्वी माणूस बनण्याचा प्रयत्न करू नका, तर मूल्यवान माणूस बनण्याचा प्रयत्न करा। मूल्यवान माणूस म्हणजे सातत्याने स्वतःची किंमत वाढवत राहा। आता तुमचा प्रश्न असेल, स्वतःची किंमत वाढवायची म्हणजे नक्की काय करायचे? घाबरू नका, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं सांगणार आहे। मित्रांनो, तुम्हाला तुमची किंमत फक्त एक दोन क्षेत्रात वाढून चालणार नाही, तर आयुष्याच्या प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला प्रचंड शक्तिशाली व्हावे लागेल। आयुष्यात आपली किंमत वाढवण्यासाठी 5 स्तंभ महत्वाचे आहे। जर तुम्हाला तुमची किंमत वाढवायची असेल तर तुम्हाला फक्त ह्या स्तंभांवर लक्ष केंद्रित करायचे आहे आणि ह्यामध्ये अधिक चांगले व्हायचे आहे। मी गॅरंटी देतो तुमची किंमत आपोआपच वाढू लागेल। पहिला स्तंभ, सर्वात आधी तुम्ही स्वतःला किंमत द्यायला शिका। मित्रांनो, जर तुम्हाला लोकांमध्ये, समाजामध्ये किंवा रोजच्या आयुष्यात स्वतःची किंमत वाढवायची असेल तर सगळ्यात आधी तुम्हाला स्वतःपासून सुरुवात करावी लागेल। म्हणजे तुम्हाला स्वतःला आधी महत्व द्यावे लागेल, कारण जोपर्यंत स्वतःच्याच नजरेत तुमची किंमत कमी असेल किंवा तुम्ही स्वतःला खास समजत नसाल तर तुम्ही दुसऱ्यांच्या नजरेत किंवा आयुष्यात स्वतःची किंमत वाढवू शकणार नाही। एक हाय व्हॅल्यू माणूस बनण्यासाठी तुमची मानसिकता सुद्धा हाय व्हॅल्यू असायला हवी। म्हणजे जर तुम्हालाच तुमची खरी किंमत काय आहे हेच माहिती नसेल, आज तुम्ही कुठे आहात आणि कुठे असला पाहिजे होता याबद्दल तुम्हाला कल्पनाच नसेल, तर तुमच्यात आत्मविश्वास राहणार नाही किंवा तुम्ही नेहमी गोंधळलेले असाल। आणि अशा अवस्थेमध्ये समाज जी तुमची किंमत ठरवेल तुम्ही त्यालाच तुमची खरी किंमत म्हणून स्वीकार कराल। याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे 2016 2000 लोकांवर सर्वे करण्यात आला होता, ज्या ह्या सर्व लोकांना नवीन जॉब मिळाला होता त्यापैकी 60% लोक असे होते ज्यांनी त्यांच्या पगाराबद्दल काही चर्चा केली नाही। त्यांना ऑफर केलेला पगार त्यांनी शांतपणे स्वीकारला, कारण त्यांना वाटले की कदाचित ते एवढ्या पगारासाठीच पात्र आहे किंवा त्यांची किंमत एवढीच आहे। असे घडते कारण लोक स्वतःपेक्षा दुसऱ्यांना जास्त महत्व देतात। प्रत्येक व्यक्तीला तेवढीच किंमत मिळते जेवढा तो त्यासाठी पात्र असतो। तुम्ही स्वतःला जेवढे जास्त महत्व द्याल लोकांसमोर तुमची किंमत सुद्धा तेवढीच असेल। तुमची किंमत वाढवण्यासाठी तुम्हाला तुमच्या आयुष्यात काही तत्वे ठेवावी लागतील, म्हणजे काही असे नियम जे तुमची किंमत वाढवतील आणि ते नियम तुम्ही सुद्धा मोडू शकत नाही। उदाहरणार्थ, जर तुम्ही स्वतःला किंवा इतर कोणाला कोणते वचन दिले असेल तर ते पूर्ण करा। एखाद्या योद्ध्याप्रमाणे शिस्तबद्ध जीवन जगा। वाईट सवयींना बळी पडू नका। कोणतेही चुकीचे काम नाही किंवा कोणाबरोबर स्वतःची तुलना नाही। रोज जी काही कामे करायची ठरवली आहे ते पूर्ण केल्याशिवाय झोपू नका। मित्रांनो, जेव्हा तुम्ही स्वतःच्याच बनवलेल्या तत्वांवर चालाल, सर्व नियम पाळाल, तेव्हा तुमची स्वतःच्याच नजरेत तुमची किंमत आणि रेस्पेक्ट वाढेल। दुसरा स्तंभ, समाजात आपली किंमत वाढवा, तुमचे नेटवर्क वाढवा। सुपरमॅनची भूमिका साकारणारा अभिनेता हेनरी केबल म्हणतो की लक्षात ठेवा, कोणत्याही कामात तुमचे 80% यश हे तुम्ही लोकांशी कसे वागता, त्यांच्याबरोबर कसा व्यवहार करता ह्यावर अवलंबून असते। यासंबंधी एक अभ्यासही करण्यात आला होता। ह्यामध्ये 282 लोकांवर सर्वे करण्यात आला होता। त्यापैकी 56% लोकांनी वैयक्तिक संपर्कामुळे म्हणजे ओळखीमुळे नोकरी मिळाल्याचे सांगितले। 19% लोकांना जाहिरातीमुळे नोकरी मिळाली आणि केवळ 10% लोकांनी स्वतः नोकरी शोधून अर्ज केला। इथे पाहिले तर 56% लोकांना त्यांच्या नेटवर्कमुळे म्हणजे त्यांच्या ओळखीमुळे नोकरी मिळाली। समाजात तुमची किंमत वाढवण्यासाठी तुम्हाला प्रामुख्याने 3 गोष्टींची आवश्यकता आहे। सर्वप्रथम, आपल्याला आपल्या कम्युनिकेशन म्हणजे संवाद कौशल्यावर प्रभुत्व मिळवावं लागेल। तुमचं पहिलं इम्प्रेशन काही असो, जर तुम्हाला व्यवस्थित कसे बोलायचे हे माहिती असेल तर तुम्ही सर्वात वाईट परिस्थितीमध्ये सुद्धा एक मोठे व्यक्तिमत्व असल्यासारखे उत्तम बोलू शकता। नेहमी जास्त बोलून
स्वतःला हुशार दाखवण्याचा प्रयत्न करण्याऐवजी जेवढे आवश्यक आहे तेवढेच बोला. दुसरं म्हणजे दुसऱ्यांसाठी सतत उपलब्ध राहण्याऐवजी स्वतःसाठी एक मर्यादा आखून घ्या. जेव्हा समोरच्याला माहिती असते की तुम्ही तुमच्या वेळेला खूप महत्व देता, तुमच्याशी बोलणे किंवा भेटणे एवढे सोपे नाही, त्यावेळी ते तुमची अधिक रेस्पेक्ट करू लागतात. कारण जेव्हा पुरवठा कमी होतो तेव्हाच मागणी वाढते. आणि तिसरं म्हणजे आपली भावनिक बुद्धिमत्ता वाढवा. भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे स्वतःच्या आणि इतरांच्या भावनांची जाणीव असणे. समोरची व्यक्ती काय बोलत आहे ह्यापेक्षा तो का बोलत आहे हे जास्त महत्त्वाचे आहे. जेव्हा तुम्ही लोकांप्रती सहानुभूती दाखवाल आणि त्यांच्या भावना समजून घ्याल तेव्हा ते सुद्धा तुमची रेस्पेक्ट करू लागतील. तिसरा सर्वात महत्त्वाचा स्तंभ, आर्थिकदृष्ट्या आपली किंमत वाढवा. मित्रांनो, अनेकांना तुम्ही असे बोलताना ऐकलेच असेल की पैसा सर्वस्व नाहीये, माणसाचे चरित्र आणि वागणूक चांगली असली पाहिजे. आम्ही देखील याच्याशी पूर्णपणे सहमत आहोत. ज्याप्रमाणे ही गोष्ट एकदम खरी आहे तसेच हे देखील खरं आहे की केवळ चांगले चरित्र आणि चांगली वागणूक असून काही होत नाही. तुमच्याकडे पैसे सुद्धा असले पाहिजे ज्यामुळे तुमचे आयुष्य सुरळीत चालेल. प्रत्येकाला माहिती आहे की पैसा माणसाची किंमत वाढवतो. कारण पैसा हे असे शक्तिशाली साधन आहे जे माणसाला त्याच्या आयुष्यात स्वातंत्र्य, वेगवेगळे पर्याय, समाजात किंमत, पावर आणि एक चांगली लाईफस्टाईल देतो, ज्यामुळे एखादा व्यक्ती त्याची सर्व स्वप्ने पूर्ण करू शकतो. काही विकत घ्यायचे असल्यास किंवा फॉरेन ट्रिपवर जायचे असेल अशा सगळ्या गोष्टी करू शकतो. ज्यांच्याकडे पैसा आहे, ज्यांची आर्थिक किंमत जास्त आहे, फक्त तेच ही लाईफस्टाईल जगू शकतात. मग आपली आर्थिकदृष्ट्या किंमत वाढवण्यासाठी आपल्याला जास्त पैसे कमावे लागतील. मात्र त्यासाठी योग्य ठिकाणी गुंतवणूक करणे अत्यंत गरजेचे आहे. चौथा स्तंभ, शारीरिकदृष्ट्या तुमची किंमत वाढवा. तुम्ही स्वतःची किंमत करता हे दाखवण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे तुमच्या आरोग्यावर काम करणे. तुमचे शारीरिक आरोग्य तुमच्याबद्दल बरेच काही सांगते. जगात अशी कोणतीही व्यक्ती नाही जी निरोगी शरीराकडे आकर्षित होत नाही. आणि ह्यामुळेच लोक मोठमोठ्या सेलिब्रिटी स्पोर्ट्स प्लेयर्सकडे आकर्षित होतात. कारण लोकांच्या नजरेत त्यांची शारीरिक किंमत खूप जास्त असते. तुम्ही स्वतःच विचार करून बघा, एखाद्या व्यक्तीला अशी कुठली गोष्ट अट्रॅक्टिव्ह बनवते? त्याचे लुक्स आणि बॉडी, बरोबर ना? तर चांगले लुक्स आणि बॉडीचे रहस्य हे उत्तम आरोग्यात आहे. जर एखाद्याचे वजन जास्त असेल किंवा तो खूप जास्त अशक्त असेल, त्याचे केस इकडे तिकडे विखुरलेले असतील, तो व्यवस्थित उभा देखील राहत नसेल, स्वच्छता नाही, शरीर तंदुरुस्त नाही, मग ह्यावरून असे दिसून येते की ह्या व्यक्तीला स्वतःच्या शरीराची किंमत नाही. ज्या व्यक्तीला स्वतःचीच किंमत नसेल तर इतर कुठलीही व्यक्ती त्याची किंमत का करेल? ह्या उलट जी व्यक्ती योग्य शेपमध्ये असेल, शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त आणि आकर्षक असेल, तर ह्यामुळे त्या व्यक्तीबद्दल दोन गोष्टी कळतात. पहिली म्हणजे ती व्यक्ती खूप जास्त फोकस्ड आहे, त्याचे लक्ष सहज विचलित होत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे त्या व्यक्तीच्या आयुष्यात सातत्य आहे. त्याची इच्छा असेल किंवा नसेल तरीही तो आपल्या आहाराकडे पूर्ण लक्ष देतो आणि व्यायाम देखील चुकवत नाही. तो त्याचे आरोग्य आतून आणि बाहेरून उत्तम ठेवण्याचा प्रयत्न करतो. कारण त्याला स्वतःच्या आरोग्याची किंमत असते. म्हणून स्वतःला शक्य तितके शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त ठेवा आणि आकर्षक दिसण्याचा प्रयत्न करा. तुमची किंमत आपोआपच वाढेल. पाचवा स्तंभ, नैतिकतेच्या स्तरावर आपली किंमत वाढवा. शेवटी आणखी एक असा मार्ग आहे ज्याद्वारे तुम्ही तुमची किंमत वाढवू शकता, आणि तो म्हणजे समोरच्या व्यक्तीच्या आयुष्यात तुम्ही किती मोलाचे स्थान बजावता. समजा ऑफिसमध्ये दोन लोक काम करतात. एका कर्मचाऱ्याला जेवढे काम दिले जाते तो तेवढेच काम करतो. त्यातही तो बराच वेळ लावतो आणि त्याचे कामही एका ठराविक दर्जाचेच असते. तोच दुसरा कर्मचारी त्याला दिलेल्या वेळेपूर्वी तो काम पूर्ण करतो. त्याचे काम त्याच्याकडून असलेल्या अपेक्षांपेक्षा अधिक उत्तम असते आणि तो प्रत्येक वेळी त्याच्या कामाची क्वालिटी वाढवत राहतो. आता मित्रांनो, तुम्हीच सांगा, जेव्हा या दोघांपैकी एकाला प्रमोशन देण्याची वेळ येते तेव्हा कोणत्या कर्मचाऱ्याला अधिक किंमत आणि प्रमोशन दिले जाईल? अर्थातच दुसऱ्या कर्मचाऱ्याला, कारण त्याने त्याच्या कामात प्रत्येक वेळी
अपेक्षेपेक्षा जास्त आणि उत्तम काम केले। हीच गोष्ट आपल्या आयुष्यात सर्वत्र लागू होते। तुमच्याकडून जे अपेक्षित आहे त्यापेक्षा जास्त देण्याचा प्रयत्न करा, म्हणजे केवळ स्वतःच्या जीवनात चांगले करण्याचा प्रयत्न करू नका, तर इतरांच्या जीवनात देखील परिवर्तन घडेल असे काहीतरी करा। स्वतःला अशा प्रकारे तयार करा जेणेकरून लोकांना वाटेल की तुम्ही त्यांच्या आयुष्यात काही महत्त्वाचे स्थान बजावत आहात। तुमच्याकडे असे काहीतरी आहे ज्याची लोकांना गरज आहे। तुम्ही दुसऱ्यांच्या आयुष्यात जेवढी जास्त व्हॅल्यू ॲड कराल तेवढी जास्त तुमची किंमत केली जाईल। मित्रांनो, हे होते ते 5 महत्त्वाचे स्तंभ जे तुम्हाला स्वतःची किंमत वाढवायला मदत करतील। आपल्या शहाणपण चॅनलच्या ऑफिशियल इंस्टाग्राम अकाउंटची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, नक्की फॉलो करा। इथपर्यंत व्हिडिओ पाहत असाल तर लाईक करायला विसरू नका। थँक्स फॉर वॉचिंग। स्टे ब्लेस्ड।